सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी एक जी थोडीशी वेळ असते किंवा सूर्य उगवल्यानंतर हवेतलं हे जे पाणी असतं हे पाणी त्याचं बाष्प बनतं आणि ते बाष्प जमिनीवरती ह्याची एक चादर पसरतं आणि चादर पसरल्यानंतर सगळीकडे जसं थंडीमध्ये आपल्याला पुढचं एखादं येणारं वाहन दिसत नाही किंवा एखादा परिसर दिसत नाही तशी चादर पूर्णपणे जमिनीला व्यापून टाकते. आणि या धुक्यामध्ये एक गारवा असतो, हा गारवा आपल्याला या धुक्यामधनं जाताना एक जाणवतो. आता ही वेळ अशी झालेली आहे की ह्या धुक्याचं हळूहळू पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ह्या पाण्यासह तुम्ही झाडा हे आजूबाजूला जी झाडं आहेत ह्याच्यामधनं हे पाणी एक प्रकारे ठिपकत असतं. इथे बघायला गेलं तर पानंसुद्धा ओली झालेली आहेत. ह्या धुक्याचं आता पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि हे पाणी हळूहळू जमिनीवरती, याला आपण डव म्हणतो सकाळचं पडणारं, हे दव आता झाडावरनं खाली पडत आहे. हे पाण्याचा थेंब आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. आता ही अशी वेळ झाली की हे दुःख हळूहळू आता वरती हवेमध्ये जात चाललं आहे.